शिवाजी महाराजांना मानाचा मुलगा करून मी माझ्या मनोगतात सुरुवात करतो. आजच्या स्पर्धेच्या युगावर ज्याला यशस्वी व्हायचे असेल त्याने एकतर नेता होणं आवश्यक आहे, यशस्वी व्यवस्थापक नाही तर उद्योजक होणं आवश्यक आहे. आज जगाच्या स्पर्धेत आज आपली पिढी आणि देश सक्सेसफुलपणे उतरा यासाठी तरुणांना प्रेरणा देणे खूप महत्वाचे आहे. आणि तरुणांना प्रेरणा देण्यासाठी राष्ट्राच्या निर्मितीसाठी मग आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाय दुसरे कोणते नाव येणार, म्हणूनच छत्रपती महाराजांचे जीवनच एकंदरीत प्रेरणादायी असेल तरी महाराजांच्या यशस्वी जीवनाचे सूत्र उलगडून दाखवणे तेवढेच गरजेचे आहे. शिवाजी महाराजांच्या जन्म 1600 रोजी शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजी राजे होते. मावळ्यांच्या मुलांना शिवाजी राजे खूप आवडायचे. शिवाजी महाराजांच्या जहागिरीचा कारभार सुरू झाला. शहाजी राजांनी शिवाजी महाराजांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ती अशी प्रती प्रचंद्र लेखे वर्दी विष्णू वंदिता शासन शिवसेना मुद्रा भद्राय राजते. यानंतर त्यांनी दिप्पाळ अफजल खानाचा वध केला. शाहिस्त खानाची चारही बोटे कापली. बादशाहच्या हातात तुरी दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांची आपली कामगिरी सुरू झाली. शिवाजी महाराजांच्या प्रजेला कोणतीही गुलामी भोगावी लागली नाही. 18 जून 1664 रोजी जिजाऊंचा मृत्यू झाला. 1663 शेवटी आदिलशहाने जिंजी किल्ला जिंकला. शिवाजी महाराजांच्या राज्यात 307 किल्ले होती. 15 ते 20 किल्ले त्यांनीच बनवली बांधली होती. सिंधुदुर्ग सारखा बळकट किल्ला त्यांनी व विजय दुर्गाला भक्कम केले. कर्नाटकातील मोहीम ही त्यांची महत्वाची मोहीम होती. कर्नाटकातील मोहीम परतल्यावर 3 एप्रिल 1680 मध्ये शिवाजी महाराजांनी सर्वांना दुःख सागरात लोटून कायमचा निरोप घेतला. विजयसारखी तलवार चालून गेला. निगड्या छातीतून हिंदुस्थान हलवून गेला. वाघनखांनी अफजल खानाचा पोतळा फाडून गेला. स्वर्गात गेल्यावर ज्याला देवांनी झुकून मुजरा केला असा अमर्द मराठा शिवबा होऊन गेला. धन्यवाद. शैक्षणिक गतिविधियों को देखने हेतु YouTube पर विद्यावार्ता सर्च करें.